ऐन नवरात्र उत्सवात नेवासा तालुक्यातील गोमळवाडी येथे देवी मंदिरात चमत्कार घडल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. 2 दिवसापूर्वी देवीच्या मंदिरात एक कासव आल्याने त्याच्या दर्शनासाठी गर्दी झाली. त्याच दिवशी रात्री कीर्तन संपल्यावर काही भाविकांना घरी जात असताना वाघही दिसला. त्यामुळे ही दोन्ही देवीची वाहने असल्याने भाविकांनी नवरात्रात हा मोठा साक्षात्कार असल्याचे म्हणत देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे. गोमळवाडी येथे ग्रामदैवत जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर दिवसांपेक्षा नवरात्रात येथे भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. अशातच गुरुवारी देवीच्या मंदिरात अचानक कासव आले. दर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या भाविकांचे हे लक्षात आल्यावर ही वार्ता गावभर पसरली. त्यानंतर देवी मंदिरात अचानक गर्दी वाढली. देवीचे वाहन साक्षात मंदिरात आल्याने अनेकांनी या कासवाचेही दर्शन घ्यायला सुरुवात केली. याबाबत उपसरपंच विजय जाधव यांनी अधिक माहिती दिली. आमच्या गावामध्ये गोमळवाडी जोगेश्वरी माताच्या मंदिरामध्ये एक वन्यजीव प्राणी कासव आणि त्याच्या पाठीमागे वाघ दोघं आले आणि गावाने आमचं 12 नंतर कीर्तन मळल्यानंतर गावकऱ्यांनी ते बघितले आणि वाघाचं आणि कासवाचं गावाला दर्शन झालं आणि परिसरातील नागरिकांची बहुत भलती दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी झाली. त्याच रात्री मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम होता. कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना काहींनी वाघ बघितल्याचंही सांगितले. मात्र मोठा जमाव असल्याने हा वाघ लागोलाग ऊसाच्या शेतात पसार झालाय. मात्र या दोन्ही वार्ता परिसरात पसरल्याने देवीच्या दर्शनासाठी आजही मोठी गर्दी केली जात आहे. तसेच गोमळवाडीसह वाटापूर, चौफुला, गोनेगाव, धनगरवाडी या परिसरातील महिला भाविक दिवसभरात कासवाच्या पूजनासाठी व दर्शनासाठी गर्दी करत आहे. 50 फुटाच्या अंतरावर एक वाघ दिसला. जणू काय तो वाघ त्या कासवाला मंदिरापर्यंत पोहोचण्याकरता आलता आणि फोन करून गावातली लोक बॅटरी झाल्यानंतर वाघ अंगणाचा फायदा घेऊन पसरला. पण ते कासव अक्षरशः मंदिरापर्यंत न हात लावता ते त्या दिशेने मंदिरापर्यंत पोहोचले. सगळ्यांचे एवढे ते तेवढे लावले ते आत होते त्याच्या टोपी.